हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझे नाव गीता राजेंद्र डभिरे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, राहणार कळी। मला माझ्या बहिणीला खूप अंबज्ञ म्हणायचे आहे, कारण तिच्या मार्फतच मी बापूंच्या सान्निध्यात आलेली आहे आणि मला जेव्हा जेव्हा काही लागेल तेव्हा ती माझ्या मदतीला पळून धावून येते। मला असंच लिव्हरचा प्रॉब्लेम झाला होता, लिव्हरला खूप सूज झाली होती आणि मी दवाखान्यात कोल्हापूरमध्ये ॲडमिट होती आणि 3 दिवस झाले। माझ्या शेजारी माझा मुलगाच असायचा, कारण माझ्या घरी मी माझी मुलगी आणि माझी मिस्टर मुलगी आणि मी ह्यानी मिस्टर घरी असायचे। जेवणाचा वगैरे खूप प्रॉब्लेम होत होता, तरी आम्ही हॉटेलमधूनच सगळं जेवण मागून घेत होतो। मग माझी बहीण तिसऱ्या दिवशी फोन केली, मी असं असं जेवण घेऊन येते आणि काय काळजी करू नको। मग ती आली, मग ती जेवण घेऊन आली, ती बापूंच्याकडे त्यावेळी मागूनच घेऊन आली होती की असंच माझी बहीण खूप आजारी आहे आणि तिला लवकर बरं करा। आणि मला सारखं माझी तब्येत, मी वर्षाला जून जुलैच्या दरम्यान दवाखान्यात ॲडमिट वर्षाला असायची, वर्षाला म्हणजे वर्षाला ठरलेलं असायचं। आणि म्हटलं हे माझं सारखं असं हे दुखणं वारंवार असायचं। मग ती आली, म्हटली काय नाही आणि काय काळजी करू नको, ती छान जेवण करून घेऊन आली होती, मला जेवण त्या दवाखान्यात जात नव्हतं, त्याविषयी मग मी व्यवस्थित जेवली। मग ती म्हटली काय नाही काय काळजी करू नकोस, असं बापू आहे तुझं सगळं व्यवस्थित करतील आणि हे बापूंचं तू करत जा आणि त्यांचं ध्यान मंत्र सगळं करत जा। म्हटलं बरं, म्हटलं ती त्याविषयी संध्याकाळी, कारण तिची घरी खूप अडचण असते म्हणून ती पण संध्याकाळी निघून गेली। त्या दिवशी मी दवाखान्यातच युट्यूबवर बापूंचं सगळं प्रार्थना सगळं करावं लागली। मग डिस्चार्ज मिळाला, मी घरी आले, त्याच्यानंतर आजपर्यंत मी ॲडमिट दवाखान्यात झालेलीच नाही आहे। बापूंनी मला त्याच वेळी ह्या दवाखान्याच्या ह्याच्यातून कसा त्यातून मुक्त केलेला आहे। हरिओम अंबज्ञ।